रामा एग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची। नमस्कार, मी अभिमन्यू जोरे, माडा तालुक्याचा रामागडचा प्रतिनिधी। तर आज आपण आलो आहोत केळीच्या प्लॉटमध्ये। केळीच्या प्लॉटमध्ये काय बदल झालाय, काय केलंय हे आपण आपल्या जे मालक आहेत नागेश चट्टे यांची आपण ओळख करून घेऊया। साहेब, आपलं नाव काय? नमस्कार, नागेश चट्टे, राणा निमगाव, तालुका माडा। आपण पहिल्यापासून रामागडचे औषध वापरतो, तर आपले पावसामुळं एक दीड महिना प्रोग्राम आपला पुढे गेला। नंतर मग मला इतर लोक काय म्हणले की बाबा बाग मोडून टाक, काय खालवर झाली, मानसिकता थोडी बदलली होती, त्यामुळं मग मी काय म्हणले ठीक आहे म्हणले। आणि नंतर मग आपला जर काय परिचय 2014 पासून औषधाचा, मग म्हणले आपण जैविकची औषधं जरा जास्त वापरू, मग आपण 50-60% आपण जैविकची औषध वापरले। आणि त्यामुळं काय झालंय, आपलं बागाला शाइनिंग, पानाचा रुंदी, आकार, ही जी आहे ती एकदम अतिशय चांगला आलेला आहे। लोक म्हणतात होत्याचं नव्हतं झालं, पण नव्हत्याचं होतं झालं काय झाले, म्हणजे हे आपल्याला दाखवलं, म्हणून आपण पुढचा कार्यक्रम चालू केला। जे आपले जे प्रोडक्ट आहेत का रामागडचे, टोटल 12 काय तुमचे आहेत, ते आपण सगळं वापरलेलं आहे। रामाची साथ असं नाही की आपल्या घरच्याची साथ आपल्याला आहे ना, घरच्यांची साथ सगळी विचार पाहिजे, आपल्याला कष्ट पाहिजे सगळ्यांनी। बाग आज विचार बघितलं, खाली बघितलं कुठं तण नाही, स्वच्छता आहे बागामध्ये, टायमिंगला सगळं टायमिंग करणं गरजेचं आहे। आता साधारण आपण साहेब 1,00,000 रुपयाचा खर्च केला निस्तार रासायनिकचा, तर आपण त्याच्यात जैविकचा जर निम्मा हिस्सा घेतला, 1,00,000 खर्च करायचा, ते जैविकचा जर निम्मा केला 50-50, तरी आपल्या रानाचा पोत आणि जे मालाला शाइनिंग, वादे, पानातलं अंतर, बुंदा, आपला साधारण बुंदा 38+ आहे, 40-38+ आहे, आणि निस्ता बुंदा नाही, वर जर आपलं कमळापशी सुधीक आपली साईज चांगली भरपूर आहे, की निस्ता बुंदा फुगलाय आणि वर बारीक गेले असं बी नाही। आणि ज्यावेळेस आपलं कमळ बाहेर पडते त्यावेळेस असं पडलं की एकदम मोठ, आज बघितलं की मांडी पिंडून आहे, म्हणजे दांड्याचा बघितलं, आपण दांड्याचा विचार केला आणि सगळा खेळ दांड्यावर आहे। ह्याच्यातलं दांतर बघितलं आपण पानाच्या, पानातलं फणीतलं अंतर 12 इंचापर्यंत अंतर आहे, हो 12 इंचापर्यंत। आणि ह्याच्यात बी आपल्या केळामध्ये वादी, एक नंबर वादी आहे आपली, हो साधारण आपला ही घर 40+ जाईल, हो आणि फुगायचा। आणि आपल्या बागाला एक 20 दिवसाच्या 20-25 दिवस टाइम आहे, 20 दिवस तर आहे। आणि हो एकंदरीत बाग आज एक नंबर आहे, हो एक नंबर आहे आपण। आणि नाही, आता शेतकरी काय लोक म्हणतात काय नाही तुमचं, पण आपण त्यांना काय सांगू शकतो? आपण त्यांना एवढंच सांगायचं की रामा एग्रोची औषध आपल्या रानाला सुटत झालेले आहेत। आणि जर समजा इतर दुसऱ्या शेतकऱ्यांनी नवीन घेतलं की एक डोस, दोन डोस, काय जणाला एकाच बी लागू होईल, काय जणाला दोन डोस लागतात, नाहीतर काय करायचं, एक डोस घ्यायचा आणि सोडायचा, बाबा ती काय आपल्याला लागू झाला नाही, तसं नाही असं होणारे गोष्टी आहेत। त्यामुळं त्याच्यावर सुद्धा आपण थोडं की बाबा त्यांनी किती डोस सांगितले आपल्याला रामा एग्रोटवाल्यांनी 10, तर आपला पहिला डोस, दुसरा डोस नाही लागू झाला की जाणवत नाही, हळूहळू त्याची ग्रीप आहे, लगेच जाणवत नाही, तूप खाल्ले ग्रुप येत नाही आपल्या रानाला 2014 पासून असल्यामुळं जैविकचा पूर्ण सेट झालेला, त्यामुळे आपल्या रानाला लगेच लागू होते, पहिला डोस सोडला की लगेच लागू, लगेच म्हणजे एकंदरीत आता शेतकरी म्हणतो काय असं तसं, पण त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघितल्यानंतर मग कळते, मग आज आपली बाग जर बाहेरनं बघितली काय दिसत नाही, आत आल्यावर कळते। म्हणजे असे बरेच लोकांचं म्हणणं आहे काय भाऊची बाग आतमध्ये गेल्या दिसती बारी, बाहेरनं काय दिसत नाही, काय दिसत आम्ही सांगतो। आणि विशेष म्हणजे साहेब आपल्याला पाऊस कमी पडला, लई कमी पाऊस नाही, पाऊस असता तर पाऊस असता तर आता आपला माल कटिंग झाला असत, पावसाने थांबवलं सगळं आपल्याला, हो सगळं पावसाने थांबवलं, तरी पण आज व्यापारी बैलू व्यापार डोळे फिरतात, हो आहे चकाकी चकाकी आणि लांब वादा चकाकी आणि तुमच्या फणीतलं अंतर जे आहे औषधाने सोडल्यानंतर इतरांपेक्षा औषध म्हणजे अंतर जास्त आहे आपलं, अंतर जास्त पडल्यामुळे काय होतंय फणीतलं जे काही किळीचं जे साईज आहे, आता आपल्या फण्या साहेब 15 होत्या, तर आपण 2 काढून टाका, 13 ठेवल्या, आपण 13-12 कुठं ठेवल्या, तर टोटल वरून खाली खालच्या 1-2 फण्या सोडल्या, साईज एक नंबर एकच लेवल साईज,
म्हणजे हे खेळाचं अंतर जास्त फणीतलं अंतर असल्यामुळे फणीला पोसायला जागा झाली अंतर आहे म्हणजे दाटत नाही अजिबात काही अजिबात नाही म्हणजे एक नंबर घड्या हो एक नंबर शेतकरी आपले आज काय म्हणतात बाबा काय बाबा जैविक तेवढं लागत नाही काय नाही आपण आपण दाखवून देतोय हो आहे आहे पण ती खरं कडे पडत नाही लगेच लोकांना वाटत नाही माणसाला की बाबा हे जैविकचा रिझल्ट आहे तिथून पुढे आपल्याला जैविकची अत्यंत गरज आहे का तर आता तुम्ही रासायनिक खत सोडले तर तुमच्या रानात 10 वर्ष पीक येणार 10 वर्ष आणि जर तुम्ही जैविक रामायग्रजची वापरली तर तुमचं 15 वर्ष पिकून येऊ शकत कारण की रानाला पोत पोत आणि ते आज बघितलं तर भसभशीत जमीन असेल एकदम म्हणजे एकदम भगरी सारखी हो हो आणि मुळी ते एकदम फास्ट चालतं एकदम तुमचे जेवढे प्रोडक्ट आहेत अतिशय उत्तम आहेत म्हणजे एकंदरीत तुम्ही जर आमच्या शेतकरी सल्ला द्यायचा म्हणला तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी आता यांनी इथे यायलाच पाहिजे बघितलं पाहिजे येऊ समक्ष कळत कळत नाही त्यामुळे ज्या वेळेस आपलं जे काय रानात उत्पन्न आहे जे ते बघितल्यानंतर त्या लक्षात येणार तर अजिबात त्या लक्षात येणार नाही आणि जैविकवर माणसांचं काय आहे की बाबा थोडं निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कसं आहे आताच्या कलियुगाच्या काळामध्ये चांगल्याला वाव नाही म्हणजे जे देखावपणा करत नाही आपण आधी करून दाखवतो करून करून अहो साहेब ती बाग कोणच म्हणत नव्हते की बाबा तुम्ही ठेवा नाही नाही मला तुम्ही काय डिसेंबर महिन्यात मी आलो तुमच्याकडे त्या टायमाला काय म्हणले ठेवासारखी बागच नाही पण आपण ते कव्हर केलं कव्हर केलं ह्याला हुमणी लागली होती पाणी लागली होती हुमणी आपलं सगळं गेलं हुमणी बी लागली होती पण आपल्या जे औषध आहे लिंबकरण वगैरे हुमणीसाठी कव्हर झालं कव्हर झालं सर म्हणजे पुढचा बघत बघता माझं काय खरं नाही बघायचं जैविक वापरल्यानंतर आपल्या रानात रोग प्रतिकार शक्ती वाढती आता इतर बागासनी काय म्हणत करप्या करपा व्हायरस मध्ये जे आपल्याला 8-10 दिवस पाऊस होता त्यावेळेस इतरांना बाधत भरपूर करप्या आपल्याकडून करपा आता ही जी पानं पिवळी दिसतात का ती वयानी झाली तर इतरांनी करप्याच्या फवारणी घेतल्यात आपल्याला घ्यायची गरज नाही अंगात येत ताकद हो आहे ताकद असल्या रोग येत नाही हे निसर्गाचा नियम आहे पण लोकांना कसं हे पावसाने करपे तसं येत नसतो नाही आणि बुंदा जे आहे का आपला साहेब टोटल बुंदा खालची ती वरची साईज एकच आहे एक आहे नाही तर इतरांचं काय होतं बुंदा काय बुंदा आहे हो आहे आज सांगते ना तुम्हाला 28 हे आपलं सॉरी 38+ आहे 38+ काय आपण मोजत होता हो हो आणि घट बघा राहू आणि त्यात व्हायरस व्हायरस बी आपला भरपूर भरपूर होता तरी पण आपण कव्हर केला कव्हर केला इतरांच्या बागेत नुसत्या रासायनिक व्हायरस भरपूर आहे लय लय कुणाचा घर कुठं बारीक पडला कुठं मोठा पडला पण आपण बाग खालवर आहे खालवर आपली एक लेवल आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीला सोडत आता बाग खालवर होईल पण एक शब्द दिसतो मला मी की फक्त 2 महिने आपल्या डोस थोडा बाग लेवल आली आज आपण समाधान द्या समाधानी आहे बरं चट्टे साहेब तुमचं शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन असेल की त्यांना अडचणी लक्ष मात केली पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या भाषेत सांगा जरा आम्हाला आता हेतून पुढं साहेब जैविकवर विश्वास ठेवणे हा जैविकला विश्वासात घेऊन आपल्या रानात ती आपल्या रानात गांडूळ तयार झालेलं आहे गांडूळ मोठे मोठे गांडूळ आहेत इतरांच्या रानात नाही आहे आता शेजारी पाजारी का नाहीत जिथं कुठं मोजका असतील टोटल आपल्या रानात गांडूळ तयार झालेला आहे कारण आपण 2014 पासून जैविकच वापरतो वापरतोय इथून पुढं सर जैविकला आपण प्राधान्य जास्त दे खचून जायचं नाही नुसत्या रासायनिकवर शेती करायची नाही नुसत्या रासायनिकवर केल्यानंतर आपल्या रानातली जी काय जमिनीतला जी हे आहे घटक आहे ती कमी होऊन आपली जमीन नापीक होणार त्यामुळे इथून पुढे माझा एवढाच शेतकऱ्यांनी सल्ला आहे की जैविक ही काळाची गरज आहे त्यामुळे जैविकवर ध्यान अतिशय महत्वाने ध्यान देणे गरजेचं आहे त्याचं आपण आणखी छोटी आपली कटिंग होणार त्या छोटी होणार त्याची होणार त्याच्या आणखी साईज वाढणार वाढणार आहे त्यावेळेस आणि ह्याच्यात चमक चकाकी साईज एकदम ही दिसणार आहे त्यामुळं इथून पुढं एकंदर तुम्ही समाधानी हो समाधानी आहे तर आपण काय केलं आज सगळे प्रोडक्ट हे किडे वापरले म्हणजे जवळजवळ बायोसमृद्धी सृष्टी ज्ञानशक्ती जवळजवळ आपले जेवढे प्रोडक्ट आहेत हे किडीसाठी वापर केलेले आपली कंपनी काय म्हणते माती आणि नाती टिकवायची आपल्याला माती जर टिकली तर नाती टिकतील तर साहेब तुमचा काय सल्ला असेल जे आपल्या कंपनीचे नातं ठेवलं आहे माती आणि हे
त्याला आपण कुठेही न डकमता ते रामा एग्रोक्टिव्हवर विश्वास ठेवून तिथून पुढे आपण जैविकला प्राधान्य देऊन शेती करत राहणे. तरी आपण रामाबरोबर 6 वर्ष झाले वापरतो. हो वापरतो 6 वर्ष. म्हणजे आपलं आता टिकले आणि दाखवलं आपण करून आहे. आणि आपल्या बागेत जर तणनाशक वगैरे जर मारल्यानंतर आपल्या धानाला काही साईड इफेक्ट होत नाही. ताकद असल्यामुळे आपल्या औषधामध्ये बॅटरी असल्यामुळं त्यामुळं काही कुठलाही परिणाम होत नाही. नाही काही ठिकाणी बघतो जर तणनाशक मारलं ती बाग कुचंबती कुचंबती म्हणजे डोक्यालाच लागते. डोक्याला आणि लय झालं 9-10 पाने. हा 9-10 पाने आपल्याला 14-15 पाने तरी आपण 12-13 ठेवले. म्हणजे आपलं कंपनीशन आता कसं झालंय एकदम घट्ट. हो धन्यवाद. Thank you.